माननीय नड्डाईचा फोन आला 12 ऑगस्टला, मी अमरावतीच्या अंबादेवीच्या बाजूच्या गल्लीमध्ये प्रचाराला होतो, एका बैठकीला गेलो होतो. मला तर 5 मिनिट ट्रीप झालं होतं. खरं तर मला अभिमान आहे की 2022 मध्ये मी अशावेळी अध्यक्ष आहो, जेव्हा मला राष्ट्रीय अध्यक्षाचा फोन आला आणि म्हटलं की बावनकुळेजी आपको हम अध्यक्ष बनना चाहते है. माननीय नड्डाईचा फोन आला 12 ऑगस्टला, मी अमरावतीच्या अंबादेवीच्या बाजूच्या गल्लीमध्ये प्रचाराला होतो, एका बैठकीला गेलो होतो. मला तर 5 मिनिट ट्रीप झालं होतं. म्हणजे जसं एखादं बीपी लो होतं ना, की इतक्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष, ज्या पक्षाचा एवढा मोठा परिवार आहे, ज्या पक्षाचा कुटुंबप्रमुख व्हायचा आहे, मला तर भीतीच वाटली की कसं होईल, कसं सांभाळू शकेल मी. हो, 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे, 4 वेळा आमदार झालो आहे, मी मंत्री होतो, सारं होतो, ठीक आहे, मी जिल्हाध्यक्ष होतो, प्रदेश सचिव होतो, महामंत्री झालो, पण अध्यक्ष म्हणून 2.5 कोटी संख्येचा भारतीय जनता पार्टीचा कुटुंबाचा प्रमुख व्हायचा असेल. मी नड्डाजीला म्हटलं, त्यांनी 3 दा हलवलं केलं, माझा शब्दच निघेना. नड्डाजी माहीत क्या मी कर पाऊंगा? नड्डाजी मला असं म्हटले, जिस पार्टी का नेता विश्व गौरव है, जिस पार्टी में अमित भाई जैसे नेता है, जिस पार्टी में मैं अध्यक्ष हूं, बावनकुले जी चिंता मत करो, आप कर सकोगे, मला अभिमान आहे. आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाला मान्यता दिली. त्या दिवशी मी ट्रीप झालो होतो 2 मिनिटाकरता, पण मला अभिमान आहे की रत्नागिरीमध्ये आल्यावर, सिंधुदुर्गमध्ये गेल्यावर, महाराष्ट्रात 3 जिल्हे गेल्यावर, तुमच्यासारखे देव दुर्लभ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत काही त्या ठिकाणी. आता आपल्याला खरं तर सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून पुढे जायचं आहे. आपण विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या पक्षाचे कार्यकर्ते असताना कुणाची चिंता करायची आहे? कशाला चिंता करायची आहे? खरं तर रणरागिणी सारखं महिलांनी उठलं पाहिजे. चित्राचा एकटा लढू होणार नाही. तुम्ही सर्वांनी आपल्या हातामध्ये सावित्रीबाई फुलेचा इतिहास घेऊन, खरं तर राणी झाशीची लक्ष्मीबाईचा इतिहास घेऊन, आपल्या रक्तामध्ये ऊर्जा तयार करून लढण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. चित्रातला अध्यक्ष केल्यावर त्यांनी संपूर्ण राज्याचा प्रवास सुरू केला. खरं तर त्यांना काही अध्यक्षपद दिलं तेव्हा मला माहिती होतं की चित्राताई अध्यक्ष झाल्यानंतर खरं तर आमच्या महिलांना प्रचंड ऊर्जा त्या देतील. आणि मी आज बघितलं, त्यांनी आपल्या भाषणातनं तुम्हाला रणरागिणी होण्या एवढा ब्रेड अँड बटर देऊन या ठिकाणी पाठवला, ब्रेड अँड बटर. आणि मी तुम्हाला एवढं सांगायला आलो आज अध्यक्षजी, आता दीपकजी व्यासपीठावर किंवा खाली आपण 22-2000 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी आहोत. आता आपल्याला विचार करा तुम्ही, मध्य प्रदेशमध्ये 3 वेळा आपलं सरकार आलं, तिथल्या कार्यकर्त्यांनी काय काम केलं असेल? राजस्थानमध्ये 3 वेळा आपलं सरकार आलं, उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर बाबांनी सारे साफ करून टाकले, देवेंद्रजींनी रात्रंदिवस मेहनत केली, 5 वर्ष असं सरकार चालवलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या घटनानंतर सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण असेल तर देवेंद्र फडणवीसजी होते, असं सरकार चालवलं. आणि मग इतकं चांगलं सरकार चाललं, इतकं चांगलं आपल्या कार्यकर्त्याला मदत मिळाली, आपल्या कार्यकर्त्याला चेहरा वर करून चालण्याची हिंमत आहे. देवेंद्र सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्याजवळ आहे, मोदी सारखे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आहेत. अरे बाकी पार्टी तर कुठून कुठं आहे काही पताच नाही कुणाचा, कुणाचाच पता नाही कुठं.